नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कुछ मीठा हो जाए. नमस्कार मंडळी, नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळी भात हा आलाच, मग तो नारळी भात झटपट पद्धतीने कसं बनवायचा आहे तो मी आज तुम्हाला दाखवतेय. मग चला, हा नारळी भात बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते मी तुम्हाला सांगते. एक वाटी तांदूळ, हे तांदूळ घेतलेले आहेत, हे बासमती तांदूळ आहे, हे मी 15-20 मिनिटं भिजत ठेवले होते. एक वाटी ओलं खोबरं, अर्धा वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ आणि ड्रायफ्रूट, त्याच्यामध्ये मनुके, काजू, बदाम, तूप 2 चमचे, चवीप्रमाणे मीठ, दालचिनी, लवंग आणि वेलची. तर चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. कढई गरम झाली आहे, त्यामध्ये मी 1-2 चमचे तूप हे गरम करून घेते. आता तूप गरम झालेलं आहे तर यामध्ये मी लवंग टाकते, 7-8 लवंग टाकले, दालचिनी टाकलेली की खूप छान सुगंध येतो त्याला. आणि ही वेलची आहे, ती वेलची फोडून टाकायची आहे. आता जे ड्रायफ्रूट आहे ते टाकून घेते. ड्रायफ्रूट थोडेसे असे रंग बदले असतो परतायचे थोडेसे. आता मी यामध्ये तांदूळ, ते तांदूळ सोडते. हे बघा, तांदूळ टाकल्यावर मस्त असा छान सुगंध आला. आणि एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, हे मीडियम आचेवरती परतवून घ्यायचे थोडे. आता मी ह्यामध्ये पाणी टाकते जे गरम करून ठेवलं आहे. तांदळाच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे, म्हणजे एक वाटी तांदूळ असेल तर 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता हा भात शिजवत ठेवायचे 7-8 मिनिटं. भात शिजत असताना त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे. आता भात वाफेवर ठेवते. मग आता 7-8 मिनिटं झालेले आहेत आणि भात आपला छान शिजलाय. बघा छान शिजलेला आहे भात. आता मी यामध्ये गूळ जे आहे किसून घेतलेलं ते सोडते. साखरेचा देखील बनवतात पण मला गुळाचा आवडतो म्हणून आम्ही गुळाचा बनवतो. आणि हे जे गूळ आहे ते मी कसं मस्त असं ब्राऊनवालं गूळ वापरते ना घरी, त्याच्यामुळे तो अजून छान चवीला लागतो. ॲक्च्युली या गुळामध्ये बनवला ना की अजून छान चवीला लागतो. मला साखरेपेक्षा गुळाचा जो नारळी भात असतो तो जास्त आवडतो. तुम्ही अशाच पद्धतीने साखरेचा देखील बनवू शकता. हे गूळ मिक्स झालंय. आता यामध्ये मी खोबरं टाकते, खोबरं मिक्स करून घेते. मस्त असा छान सुगंध सुटला आहे आणि मला लागली आहे भूक. आता यामध्ये मी 1/2 चमचा, आमचा छोटा आहे चमचा म्हणून 1/2 चमचा, तुम्ही 1/2 चमचा समजा एक वेलची पूड टाकायची याच्यामध्ये आणि ती वेलची पूड पण छान मिक्स करून घ्यायची. भात ऑलरेडी शिजलेलाच आहे. आता याला मी वाफेवर ठेवते 1-2-3 मिनिटं फक्त. आणि आपला नारळी भात तयार झाला आहे. ही नारळाची करवंटी आहे, मी ठेवली होती जाणून अजून कारण मला ह्याच्यामध्ये ना फोटो काढायचे होते नारळी भाताचे, असं मस्त छान भरायचा. हा तुम्ही साखरेचा पण करू शकतात पण साखरेचा रंग येण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला केसरही टाका थोडंसं, पण गुळाचा जास्त चविष्ट लागतो सो तुम्ही गुळाचा बनवा. आणि नारळी भात तयार झाला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी झटपट रेसिपी? आवडली आहे ना? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. आता यामध्ये मी जो गूळ आहे तो 1/2 वाटीपेक्षा थोडासा जास्त टाकलाय. जर तुम्हाला खूप जास्त गोड हवा असेल ना तर तुम्ही 1.5 वाटी तरी त्याच्यामध्ये गूळ किसून टाका. आणि कलरसाठी जर तुम्हाला जास्त कलरफुल असा हवा असेल तर तुम्ही केशरचा वापर करा. आता आपण बघणार आहोत खुसखुशीत नारळवडी आणि त्यामध्ये मी तुपाचाही वापर नाही करणार आहे किंवा खसखस अशा कोणत्याही गोष्टीचा वापर नाही करणार आहे. कढई गरम झाली तर त्यामध्ये मी तेल टाकते. आता यामध्ये मी टाकते 2 वाट्या ओलं खोबरं. ओलं खोबरं फ्रोझन नाही घ्यायचं आहे,
ताजं किसूनच घ्यायचं आहे आणि असं थोडंसं छानसं परतून घ्यायचं आहे. आता थोडासा रंग ह्याचा बदलला पाहिजे, बस तेवढं, जास्त नाही, जेणेकरून त्याच्यामध्ये जे खोबऱ्यामध्ये पाणी असतं ते थोडं सुकून जाईल. आता मी यामध्ये घालते साखर. एक वाटी साखर घेतली, म्हणजे अगदी दोन वाटी जर ओलं खोबरं असेल तर एक वाटी साखर घ्यायची आहे. अर्ध प्रमाण साखरेचं घ्यायचं आहे. मंद आचेवरती हलवत राहायचं ह्याला, हे छान पूर्ण मिक्स होईपर्यंत. बघा आता साखर विरघळत चालली आहे, त्याच्यामुळे थोडंसं ओलसर झालं आहे, पण आता तो साखरेचा थोडासा असा पाकसारखा होईल, म्हणजे अशी जाडसर होईल ती साखर. जरा ही पूर्ण विरघळू द्यायची आहे साखर, कारण की कोणाची कोणाची बारीक साखर असते, जाड साखर असते. आता ही माझी जाड आहे साखर जरा, त्याच्यामुळे थोडासा वेळ घेईल. बारीक साखर असली का पटकन होतं. पंधरा ते वीस मिनटं झाले आहेत त्याला, पूर्ण साखरेचा तो आता पाक आहे तो तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी वेलची पूड टाकते थोडीशी. फक्त साखर, खोबरं आणि वेलची पूड आणि अगदी थोडंसं तेल, बस एवढ्यामध्येच आपली खोबऱ्याची वडी तयार होते. आता हे झालेलं आहे तयार. या ताटाला मी तेल लावून ठेवलेलं आहे. हे ॲक्च्युली यासाठी तेलाचं मी यासाठी केलं, कारण की ओईच्या बाबांना तुपाचं आवडत नाही, ते तर खाणार नाही म्हणून म्हटलं चला. आता हे बंद केला गॅस आणि हे उतरवते खालती. तुम्ही जिकडे तेलाचा वापर केला आहे तिकडे तुम्ही तुपाचा वापर करू शकता. ॲक्च्युली करायलाच हवा, तुपाने अजून पण छान चव येते. आणि ही जी वडी आहे 10 ते 12 दिवस खूप छान राहते, आरामात राहते 10 ते 12 दिवस. असं सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे तो, असं व्यवस्थित दाबून, असं खरबरीत नसायला पाहिजे हां वरती, नाहीतर मग ते नंतर झाल्यावर व्यवस्थित निघत नाही. आता हे ओले असताना त्याचे काप तयार करून ठेवायचे, कारण की झाल्यावरती कडक होणार, मग का आपण काप करू शकणार नाहीत त्याचे. त्याच्यामुळे ओले असताना त्याचे काप करून घ्यायचे आणि मग त्याला जे ठेवायचे सेट करायला. म्हणून काय संध्याकाळच्या वेळेस करायचं, रात्रीचं केलं की सकाळपर्यंत ती नारळवडी तयार. आणि अगदीच घाई असेल तर मग फ्रीजर फास्ट करा आणि ठेवून द्यायचा त्याच्यामध्ये. तर आपली नारळवडी तयार झाली, आता आपण ह्याला सेट करायला ठेवूया. तर आता माझी नारळवडी बनवून झाली आहे, अतिशय सोप्या पद्धतीची आणि मस्त खुसखुशीत नारळवडी आहे ही. तुम्ही देखील बनवा. आणि मुळात कसं माहिती का, आज मी लाईव्ह पण आली होती संध्याकाळी आणि त्यामुळे मला वेळच नाही भेटला, म्हणून मला उशीर झाला बनवायला. तर आता वाजलेत रात्रीचे 10:30 आणि आत्ता आम्ही ती नारळवडी बनवली आहे. आणि दुपारी आम्ही बनवला नारळी भात, कारण की तुमचे सगळ्यांचे बरेच लोकांचे कमेंट होते की मॅडम गोड दाखवा, गोड दाखवा, आणि मुळात नारळी भात बघायचं आहे. सो त्याच्यासाठी बरेच कमेंट होते, त्याच्यामुळे म्हटलं की चला आज नारळी भात बनवायलाच हवा. म्हणून मग मी गुळाचा नारळी भात बनवला आहे आणि नारळवडी, आणि अतिशय कमी वेळेमध्ये आणि झटपट अशी नारळवडी आहे ही. तुम्ही नक्की बनवा आणि सांगा कशी वाटते ही नारळवडी. आता मी ती काढून तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण की ती मी सेट करायला ठेवली आहे, ती डायरेक्ट उद्या सकाळी तुम्हाला बघायला भेटेल. मग आता भेटूया आपण सकाळी. रात्रभर ह्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता छान मस्त सेट झाले आहेत आणि अतिशय कमी साहित्यामध्ये अशा ह्या मस्त नारळवड्या आपण तयार केलेल्या आहेत. गरम गरम असताना फ्रीजमध्ये नका ठेवू, थोडं पंख्यावरती त्याला थंड होऊ देत आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा. या 10 ते 12 दिवस आरामात राहतात अगदी. आणि तुम्हा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या तसेच रक्षाबंधनच्या देखील खूप खूप शुभेच्छा. अँड ऑलवेज कीप स्माइल अँड बाय बाय.